तुमचा वेळ सांगा, तुम्ही फोन करता फाटल्यान म्हादय आसात. आज जो कालच्यान जो पाऊस सुरू आहात सत्तरीन, असो पाऊस पडत आहात की आज सकाळी चडशे रस्ते आहात सत्तरीतले ते पाण्याखाली गेले आहात. म्हणजे फोण्या टू वाळपय रोड बंद झाला आसात, सोनार रोड बंद झाला, वेळचाचो रोड बंद झाल्लो आसा. तसे हांगा बारीक बारीक थोडे रस्ते आहात ते पाण्याखाली वचून बंद झाले आहात. तशेंच हांगा थोड्या घरांनी उदक वचून त्यांचे नुकसान जाल्ले आहात. आयज जो पावसाचो कहर आसा तो खूपच मोठ्या प्रमाणान आसा. आणि असं पळोवंक मेळटा की काल पयरूय पाऊस पडलो आणि काल जो पाऊस पडलो तर काल सांजचो पाऊस स्टार्ट झाला तर रातभर पाऊस लागलेलो. आणि रातभर पाऊस लागल्या खातीर म्हादयची पातळी आहात ती वाढली आणि सकाळी पहिली आहात ते हांगा तो सावरशे आहात तो रस्तो बंद झाला, जो फोंडा टू वाळपय वयता. त्याच्या उपरांत गोशाळा आहात, गोशाळेन मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले असतात आणि थंय जी गोरवां असतात त्यांना गोरवांक भायर काढप चालू असतात. तसेच जे हंगासर जे आमचे डिझास्टर मॅनेजमेंट आहात त्यांचे लोक आहात, म्युन्सिपाल्टीचे लोक असतात, गावातले लोक आहात, प्रत्येक कडे वचून जे जे उदक भरला थंय ते पोहणी करीत असतात आणि कोणाक हेल्प जाय जाल्यार हेल्प करीत असतात. आता विनायक मयेकराच्या घराकडेन, त्यांच्या घराकडे आज सबंद उदक सगळे भरलेले असा. म्हादयची पातळी वाढल्या कारणान हे उदक आज सगळ्या कडेन येयल्लें आसा. आज आमच्या ह्या भागान वॉर्ड नंबर 2 नियर बस स्टँड त्या भागान आमची 2-4 घरांनी उदक येयल्लें आसा. आमचे जे सगळे जे कर्मचारी लोक आसा ते आणि डिझास्टर मॅनेजमेंटाची टीम जी आसा ती आज मोठ्या संख्येन हांगा वावुरता असं आमकां दिसता. आणि ग्रामस्थ जे आमचे लोक आसा हांगासरले त्यांच्यांनी सगळ्यांनी मदत केल्ली आसा. त्यांचे घर म्हज्या फाटल्यान जे घर दिसता ते विनायक मयेकराचे घर, ते आम्ही आतांच सगळे त्यांचे जे किती त्यांचे फ्रीज टीव्ही जे किती आणले आता सगळं ते आम्ही सगळे बाहेर काढलेले असा. आणि त्यांना लोकांक त्यांचे जे घरातले सगळे लोक असा त्यांना सुखरूप आम्ही त्यांच्या दुसऱ्या जाग्यार पावलेले असा. आणि जे कडे ब्रिजीस आता सगळे न्हयो आहात सगळे बुरलेले असा. आणि सगळ्यांनी ह्याची काळजी घेऊन आणि सावध राहायची.